बायकांच्या पोटात दुखत असेल तर डॉक्टर तीनच प्रश्न विचारतात, बाहेरचं काही खाल्लंय का, दुषित पाणी प्यायलंय का, किंवा शेजारच्यांचं काही बरं झालंय का. आपल्या पोटात दुखतंय म्हणून एक बाई गेली डॉक्टरांकडे, बघूयात मग आता इलाज होतोय का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम. भाऊ भाऊ काय चाललंय, काय आपलं ठरलंय, काय घातलेत काय कपडे, दुखायला लागलंय, कशाने दुखत काय माहिती, आता आले दवाखान्यात बघूया कोणी आहे का. वाटतं का नाही रणबीर कपूर, रणबीर कपूर जाऊ दे, मी पोटात दुखते हो, डॉक्टर भाऊ अंबानी इथेच राहते. हा मीच आहे डॉक्टर भाऊ अंबानी. तुम्ही डॉक्टर आहात, मग हे काय घातले, उगाच घातले का. हा हे कोण घालते, हा डॉक्टर नाही नाही अंपायर. माझे वडील अंपायर होती, काय एक गल्ली क्रिकेट खेळायची, त्यामुळे बॉलरने असा बॉल टाकताना त्यांचं डोकं फुटलं आणि ते डायरेक्ट वरती गेलं. हो मग ह्याचं काय करावं हा प्रश्न मला पडला, मग मी डॉक्टर झालो आणि हे घालायला लागलो. नाही रे पण डॉक्टर कितलं काही येतंय का तुम्हाला, येतंय का म्हणजे देव का, देव इंजेक्शन देव, देव इंजेक्शन देव, हे साधं सुद्धा इंजेक्शन नाही, हे टोचलं ना तर तो दोन तुम्हाला टीटीचे इंजेक्शन घ्यावी लागतील, त्याची सुई गंजली. मला मला पटलं तुम्ही डॉक्टर आहात, विचारा ना मला काय झालंय. का तू माझी बायको आहे, तुला विचारू काय झालं, तू काय प्रॉब्लेम आहे, उद्या म्हणशील मी रुसली, मला पैठणी पाहिजे का. मग तसं नाही हो, मला मी आजारी आहे ना, विचारा ना. बरं जाऊ दे मी सांगते तुम्हाला, मला तुम्ही सांगायचं नाही. मी डॉक्टर आहे ना, मी ओळखणार तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते, तुम्ही नाही सांगायचं. नाही मी काय म्हणते, नाही तुम्हाला शपथ आहे तुमच्या प्रियकराची स्वप्नील जोशी. ईश्वर तुम्हाला कसं कळलं माझं स्वप्नीलवर प्रेम आहे. अहो महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाईला बाईच्या तीनच इच्छा असतात, एक आदेश बांदेकर सारखा भाऊजी, भाऊ कदम सारखा नवरा, आणि स्वप्नील जोशी सारखा प्रियकर. काय केलं त्यानं, त्याने काही नाही केलं, पोटात दुखलं. मी चांगलं बोलायला लागलं की ज्या पोटातच दुखतं माहितीये मला. माझ्या खरंच पोटात दुखतंय हो, काहीतरी ट्रीटमेंट करा ना. काय करू, हे ना हे त्याचा वापर करा ना कधीतरी. हा करतो ना वापर, तुम्ही झोपा तुम्ही झोपा, बघा मी वापर करतो, झोपा तुम्ही, बिंदास काही टेन्शन घेऊ नका बरं का. हा एकदम चकाचक बघितलेला, आपल्याकडे पेशंट परत आला पाहिजे, थांबा जरा लवकर बघा इथे दुखत इथे. तेरी जवानी बाडी मस्त मस्त है, तेरी जवानी बाडी मस्त मस्त है, तेरी जवानी बाडी मस्त मस्त है, तेरी काय काय चाललं तुमचे, काय 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 हे काय आहे, गाणी ऐकतोय मी. गाणी हेडफोन आहे ना. हेडफोन ओ हेडफोन नाही तो स्टेथोस्कोप आहे. कोण कोणाचा कोण आहे स्टेथोस्कोप, अहो पेशंटला तपासतात त्याने, ह्याने तपासतात पेशंट कसं काय तपासायचं, ह्याच्या पुढे असतं ना ते चकती गोल गोल, ते कुठे आहे, ते कुठे, घरी. घरी कशाला ठेवलं, ते कॅरमला स्ट्रायकर म्हणून वापरतो मी.
असले कवडे जातात म्हणजे टप 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 टप. अरे काय चालले तू त्याच्याचे पोटात दुखते माझ्या हो असं काय करते तपासा ना मी झोपू का इकडे तपासू तुम्हाला झोपा पाय पाय लांब करा जीप काढा बाहेर पाय वरती करा पाय क्या कर रहे ये थाम ना रे यार काम करते ना पेशेंट है ना फालतूगिरी जरा फालतूगिरी क्या यार वो अपना बना ना तुम ना धंधे के टाइम पे आता है यार क्या बोले क्या बाबा बोल क्या बनाऊ हाँ वो कलकत्ता कलकत्ता ठीक है ठीक है. अरे चूना सूख गया रे अरे वो देख क्या इधर देख में तुला काय तुला काय सोप खा ग अजून काय टाकू हरिपत्ती इलायची काय हा बोल कुछ भी बोल आयटम मस्त है. अरे मैं बनाता है ऐसा है ना बाबा लेटेली आयटम मस्त हे पेशंट है ना आयटम काय मस्त है. सॉरी सॉरी मग काय बोलतो खरंच मस्त आहे पैसा दे ना मांडून ठेव ना रोज मांडून मांडून ठेव का मांडून असं आहे काय कळत नाही मी मांडून ठेवतो कधी होणार मी आंबा मग सगळा प्रॉब्लेम माझा काय काय झालं तुला काय चाललंय अहो काय चाललंय मला तपासायचं तुम्ही काय करताय हो माझ्या पोटात दुखतंय हो असं काय करताय तपासतो तपासतो ना मला सांगा तुम्हाला व्यसन आहे. नाही नाही करायची इच्छा सिगरेट ओढता सिगरेट ओढता का नाही नाही दारू पिता नाही नाही सुपारी नाही आंबट शोक नाही नाही काहीच नाही इला व्यसन सगळं नाही 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 मी का तुमच्याकडे मागणार आहे का हा म्हटल्यावर एक तरी व्यसन पाहिजे ना पथ्य काय सांगू तुम्हाला मी आता पोपट नाही करायचं डॉक्टर हसू नका हो पोटात तुटतं हो माझ्या प्लीज प्लीज एक्सरे तरी काढा आता करतो ना झोपा नाही एक्सरे काढतो आयले एक्सरेचं मशीन आहे कुठं भाऊ दादा भाऊ दादा काय रे झेरॉक्स काढून दे ना. अरे झेरॉक्स इथे असते थांबा बाळा तिथेच हे गणेश झेरॉक्स मशीन आण एक्सरे मशीन आण येऊ रे येऊ रे इकडं येऊ रे हा बस हा ये सगळं का हा जाय आता जाय हे घे बाळा हे तुझे ओरिजिनल हे झेरॉक्स पैसे दे पैसे दे आईने सांगितलं मांडून ठेवा. अरे काय मांडून ठेवा काय चाललंय मांडून ठेव मला कळत नाही धंदा कसं करायचं मी कधी होणार अंबानी मग प्रॉब्लेम आहे ना कळतच नाही हा बाई जरा शिवून थोडं जरा हा हे घ्या हे घ्या हे तुमचं एक्सरे अहो झेरॉक्स मशीन ने तुम्ही एक्सरे काढला त्याला काय होतं एकसारखे तर असतात काळे एकसारखे असतात म्हणून त्याला म्हणतात ना एकसारखे हे एक्सरे अहो पण हे काय लिहिले वाचा ना पेशंटला ना झेरॉक्स काय कळत नाही वाचून दाखवा ना मला नाही वाचतंय भाऊ मला फक्त यार तुम्ही थांबा मी आलो जर तुम्ही बसा इथं आयलाय पार्ट टाइम जॉब महाग पडतो काय ग अंडी कशी दिली चार रुपयाला एक एवढी महाग मग ठीक आहे एकदम स्वस्त 16 रुपयाला चार घेच बरं तुझ्यासाठी 20 रुपयाला पाहिजे होतं बघ आता काय बोलायचं नाही तू हा भाऊ परवडला मला हो ना हे घे चला अंडी पिशवी आणलीस का भाऊ बोल रेड टमॅटो काय लाल टमॅटो देतो माझ्याकडे टोमॅटो लालच असतो जास्त लाळात घेऊ नको काम देतो सगळं देणार अरे एकदाच काय ते बोला इथं पेशंट फळामलाय माझा बोल ग्रीन कॅबेज कॅबेज हा
कोबी असं बोल कोबी अजून पाऊस अँड कलिंगड अँड मेथी मेथी अँड शिराळ शिराळ अँड क्युकंबर अरे आता काय टोपली देतोस काय सगळी हिला ना काय कळ घे ना घे हे घेऊ जा ना पैसे पाकिट घरी सरल वगैरे नाही मी तुम्हाला देणार पैसे तू जा मी लिहून ठेव रिअली थँक्यू भाऊ हे काय कळत नाही मला प्लीज प्लीज जरा वाचून दाखव नाही काय कळत नाही वाचते त्यांनी सांगितलं मला वाचते येत नाही अहो डॉक्टर आहात ना तुम्ही काय झालं मला फक्त ना एक्सरे काढतोय तो वाचता येत नाही अहो जेव्हा कॉलेजमध्ये शिकवायचं होतं ना एक्सरे कसा वाचायचा त्यावेळी मी ऍबसेंट होतो मला मलेरिया झाला होता तुम्ही शिकलोच नाही त्यामुळे मला वाचता येत नाही ना अहो पण हे काय आहे बघ ना हा आकार माझ्या पोटात उंदीर आहे पोटात उंदीर नाही त्या मशीन मध्ये उंदीर आहे मग काढा बिघडेल ते नाही कसा काढणार शास्त्रांनी दिलेली मशीन आहे ती त्याला काढलं तर शास्त्रा मला बाहेर काढेल तुमच्या मशीन मध्ये एक रुपयाचं कॉइन पण आहे का मशीन मध्ये नाही तुमच्या पोटात आहे म्हणजे मी पैसे खाल्ले पैसे खाल्ले थांबा आता तुमची वाटत होत पैसे हॅलो कोणाला फोन करता अँटी करप्शनला पैसे खाता ना तुम्ही भाग्याला कसं कॉईन ते मला ना तोंड उघडं ठेवून झोपायची सवय आहे हो हा ते माझे बाबा आणि भाऊ आहे ना असे टॉस टॉस खेळत होते टॉस टॉस हा टॉस आत गेला तोच कॉईन आत गेला असं मला सांगा इथं बघून छापा का काय येतो छापा आहे छापा मग बॅटिंग माझी माझी बॅटिंग मला नाही माहिती अरे हा काय डॉक्टर कोण बॅटिंग माझी चिटिंग नाही करायची सर नाही बॅटिंग मला मला चक्कर येते मला कसं तरीच होत हॅलो 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 जायला टॉक टाइम संपला वाटते बाय हॅलो हॅलो पाच रुपये नको दहा रुपयाचाच पॉइंट फुल टॉक टाइम हॅलो 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 अरे एकदम फ्रेश वाटतंय मला म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल काय केलं काही नाही टॉक टाइम संपला होता ना दहा रुपयाचा कॉइन टाकला पण हो जोरदार टाळायला पाहिजे या थोडीसाठी वा भाऊ आता लगेच जाऊयात परीक्षकांकडे स्वप्नील सर लेट्स हॅव अ ब्लास्ट भाऊ ऍक्ट डिझाईन कोणी केला होता निलेशने आणि लिहिला होता पण निलेशने क्या बात निलेश मला ऍक्च्युली आता प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाताना असं वाटेल की याचा साईड बिझनेस काय म्हणजे जणू डॉक्टर डॉक्टर चार वेगळे धंदे करतोच ही म्हण माहिती होती पण डॉक्टर खरंच चार वेगळे धंदे करतो हे तुम्ही इतक्या बेमालूमपणे त्या ऍक्ट मध्ये मिसळलं आणि भाऊ तू जवळजवळ गेली 25 वर्ष हे करतोयस या जेन्युइनिटीने हे करत होतास म्हणजे अंडी विकतो डॉक्टर डॉक्टर अंडी विकतो डॉक्टर भाज्या विकतो डॉक्टर डॉक्टरची पानाची टपरी आहे आणि मधल्या काळात डॉक्टर पेशंट बघतो भाऊ इट इज युअर प्युअर इनोसन्स ज्याच्याने हा ऍक्ट मारून नेला सुप्रिया यू आर फॅन्टास्टिक ॲज द पेशंट इस फिल्म का हिरो ये है और इस हिरो के लिए मुझे वहां आना पड़ेगा मला सुद्धा या डॉक्टरकडे जायचंय म्हणजे कसं एका ठिकाणी सगळं काम
संपून जातं, तुमचं शॉपिंगही होऊन जातं. तिकडेच असं जर का बराच वेळ एक तास वेट करावा लागला तर मध्येच पान वगैरे सुद्धा खाऊ शकतो आपण सगळं. कसं काय तुला असं जमलं, असं का लिहावंसं वाटलं निलेश? बाय प्रोफेशन तू डॉक्टर असताना मी असा खरंच विचार करायचो की असं काही करता आलं तर पुढे जाऊन, म्हणून त्यातलं एक मी निवडलं शेवटी. इथे निलेश मला इतका आनंद होतोय की तू प्रॅक्टिस करत नाहीयेस. खूप छान, खूप ब्रिलियंट, थँक्यू सो मच. आणि आता सेलिब्रेट करूया आपण कुंदा खाऊन. कपिल सर किती साडे दहा आणि अश्विनी मॅम साडे दहा, 21 गुण तुम्हाला मिळालेले आहे. जोरदार ठरायला पाहिजे या जोडीसाठी. महान अंतिम फेरीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज